हेलो फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ड्युएल्स आणि ते ड्युएल्स कसे करायचे, म्हणजे अँडचं काय करायचा, ऑरचा काय बनवायचा, अँड टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्ट्रॅडिक्शनचं टॉटॉलॉजी, ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू, हे गिवन स्टेटमेंट पॅटर्नमध्ये चेंज केल्यानंतर नवीन येणारं स्टेटमेंट जे असतं ते पहिल्याचं काय असतं, ड्युएल असते. त्याच्यानंतर पाहिलं आपण निगेशन्स, तर निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. त्याच्यानंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन, ते म्हणजे काय, निगेशन ऑफ पी ऑर क्यू दॅट इज इक्वल्स टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर तिसरा पार्ट जो होता, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू दॅट इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. आणि निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू ते काय होतं, तर पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. हे फॉर्म्युले आपण पाहिले होते, त्याच्यावर बेस्ड हो. त्याच्यानंतर आपण निगेशन कशाचं करायचं पाहिलं होतं, तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं पाहिलं होतं. तर क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन हे कसं केलं जातं, तर त्याच्यामध्ये क्वांटिफायर्सचं पण, जर युनिव्हर्सल क्वांटिफायर तिथं दिलेलं असेल तर त्याचा आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर करतो, आणि एक्झिस्टेन्शियल दिला असेल तर त्याचा युनिव्हर्सल करतो. आणि ज्याच्या क्वांटिफायरच्या नंतर जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटचं सुद्धा आपण काय करतो, निगेशन करत असतो. अशा पद्धतीनं क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन केलं जातं. तर आपण एक्सरसाइज 1.8 क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन पाहिलेलं आहे आणि वर्बल फॉर्ममध्ये. आता आपण त्याचा पुढचा क्वेश्चन करूया, क्वेश्चन नंबर टू युजिंग रूल्स ऑफ निगेशन फाइंड निगेशन ऑफ फॉलोइंग. पहिला क्वेश्चन आहे त्यातला, पी अँड क्यू इम्प्लाइज आर, याचा आपल्याला काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर काय येईल तुमच्याकडे, तर याचं निगेशन करत असताना अँड मध्ये निगेशन होत आहे. सो अँडचं निगेशन करत असताना याला पण निगेशन द्या. बघा, इथं हा एक स्टेटमेंट आहे पी आणि दुसरं स्टेटमेंट आहे आपल्याकडे क्यू, आणि दोघांच्या मध्ये काय, कुठलं साईन आहे, अँड साईन आहे. म्हणल्यानंतर हे तर फॉर्म्युला वापरणार आपण निगेशन ऑफ कंजंक्शनचा, आणि तो फॉर्म्युला काय आपल्याकडे निगेशन ऑफ कंजंक्शनचा, निगेशन ऑफ पी अँड क्यू दॅट इज इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. इथं काय करतो आपण, निगेशन हे दोघांना देतो आणि अँडचं काय करतो, ऑर. सेम पॅटर्न मध्ये मी निगेशन दोघांना देणार, निगेशन पी आणि निगेशन क्यू इम्प्लाइज आर. निगेशन दोघांना दिल्यानंतर मधला जो अँड आहे त्याचा काय होईल तुमच्याकडे, ऑर होईल. नेक्स्ट आता जर बघायला गेलात आपण, तर हे निगेशन पी ला मला तसंच ठेवावं लागेल, ऑर. आता इथं बघा, इथं निगेशन आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज आर. इम्प्लिकेशनचं निगेशन कसं होतं, की ज्याच्याकडे ऍरो आहे त्याला निगेशन द्या, पहिल्याला तसंच ठेवा आणि दोघांच्या मध्ये अँड लिहा. मग मी पण तसंच करतो, पहिल्याला तसंच ठेवलं, दोघांच्या मध्ये अँड लिहिलं आणि ज्याच्याकडे ऍरो आहे त्याला निगेशन दिलं. इथं कोणता फॉर्म्युला वापरला मी, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला वापरला. काय निगेशन पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला, पी अँड निगेशन क्यू. काय फॉर्म्युला आहे, पी अँड निगेशन क्यू. सो हा फॉर्म्युला, हे तुमचं टोटल निगेशन झालं ह्या स्टेटमेंटचं. सेकंड क्वेश्चन आहे त्यातला, निगेशन पी ऑर क्यू अँड आर, याचं निगेशन करत असताना मी काय करणार, निगेशन देणार पहिल्यांदा निगेशनचा फॉर्म मध्ये लिहितो, निगेशन पी ऑर क्यू याला ब्रॅकेट आहे अँड आर. ठीक, आता हा ब्रॅकेट एकच स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करतात आपण, आर हा एक. त्याच्यानंतर काय दिसते मला, की त्या दोघा, तर या ब्रॅकेटला निगेशन पी ऑर क्यू ला एक स्टेटमेंट कन्सिडर केलं जाणार आणि आर ला एक, या दोघांच्या मध्ये कोणतं साईन आहे, तर अँडचं साईन आहे. आता अँडचं निगेशन करत असताना करण्याची पद्धत काय, की दोघांना निगेशन द्यायचं आणि अँडचा काय करायचा, ऑर करायचा. सो मी या पहिल्याला निगेशन देतो, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू, अँडचा काय केला, ऑर, आणि आर ला पण काय केलं मी, निगेशन आर. हे काय झालं तुमचं, निगेशन पी अँड क्यू दॅट इज इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, हा फॉर्म्युला वापरला. पुढे
याचं निगेशन करायचंय बघा, हे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे हे ब्रॅकेटचं निगेशन करायचंय. या ब्रॅकेटचं निगेशन करत असताना ऑर आहे म्हटल्यानंतर मी दोघांना निगेशन देणार आणि ऑरचं काय करणार अँड. सो पहिल्यांदा मी ह्याला निगेशन दिलं, निगेशन ऑफ, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक, याचा ब्रॅकेट मी तसंच ठेवला और निगेशन आर ला मी काही करू शकत नाही त्यामुळे तसंच ठेवलं. मी फॉर्म्युला वापरला कोणता, निगेशन पी और क्यू दॅट इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. नेक्स्ट काय झालं तुमच्याकडे, निगेशन ऑफ निगेशन पी काय असतो, आपल्याकडे पी असतो अँड हा निगेशन क्यू तसाच और निगेशन आर आलं. दिस इज युअर फायनल निगेशन ऑफ गिवन. तिसरं गणित येतात निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन करताना याला निगेशनचं साईन दिलं, निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. आता याच्यामध्ये दोन ब्रॅकेट आहे, एक हा आणि हा दुसरा. तर ह्या दोघांना वेगवेगळे स्टेटमेंट कन्सिडर केल्यानंतर मला काय दिसतंय, त्यांच्यामध्ये काय आहे, ऑर आहे. आणि ऑरचं निगेशन करत असताना पहिल्याला पण निगेशन द्यायचं, निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑरचा होणार अँड. आणि दुसऱ्याला पण निगेशन द्यायचं, पी अँड निगेशन क्यू. इथं कोणता फॉर्म्युला वापरला आपण, निगेशन ऑफ पी और क्यू दॅट इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू, हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. नेक्स्ट आता ह्या ब्रॅकेटचं पण मला काय करायचंय, निगेशन. आणि ह्या पण ब्रॅकेटचं मला काय करायचंय, निगेशन. निगेशन करताना ह्या दोघांच्या मध्ये काय साईन आहे तुमच्याकडे, अँड. सो अँड साईन असेल तर मी दोघांना निगेशन देणार, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी याला पण निगेशन दिलं, अँडचा काय झाला ऑर. आणि ह्या निगेशन क्यू ला पण निगेशन दिलं. सो ब्रॅकेट कम्प्लीट, अँड तुमचं काय राहिला, जाग्यावर. आता ह्या दोघांना निगेशन देत असताना निगेशन पी अँडचा काय झाला ऑर, निगेशन ऑफ निगेशन क्यू. इथं कोणता फॉर्म्युला वापरला मी, निगेशन ऑफ पी अँड क्यू दॅट इज इक्वल टू निगेशन पी और निगेशन क्यू, हा फॉर्म्युला. इथं निगेशन ऑफ निगेशन पी काय आला तुमच्याकडे, पी आला. और निगेशन ऑफ निगेशन क्यू काय आला तुमच्याकडे, क्यू आला. हा अँड तसाच निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू काय आलं तुमच्याकडे, क्यू. सो दिस इज युअर फायनल निगेशन ऑफ गिवन. स्टेटचा नंबर 4 आहे फॉर निगेशन्स ऑफ फॉलोइंग अँड जस्टिफाय, फॉर निगेशन्स ऑफ फॉलोइंग अँड जस्टिफाय. फर्स्ट क्वेश्चन, पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर. याचं निगेशन करायचं आपल्याला. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर, हे पहिलं फॉर्म मध्ये लिहिलं. या दोघांच्या मध्ये इम्प्लिकेशनचं साईन आहे, म्हणजे इम्प्लिकेशनचं निगेशन कसं असतं, ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन द्यायचं, बाकीचं ऍज इट इज लाईक. सो पी अँड क्यू अँड देत आला, अँड आला इथे आणि ह्याला निगेशन आलं, निगेशन ऑफ निगेशन पी और आर. सो इथं मी काय वापरलं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. फॉर्म्युला कोणता वापरला, निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा. इथं फॉर्म्युला हा पी अँड क्यू मी तसाच ठेवला आता, अँड निगेशन ऑफ निगेशन पी और आर काय होईल तुमच्याकडे, निगेशन आता और आहे ना. सो निगेशन दोघांना लिहिलं, ऑरचं होईल अँड निगेशन आर. इथं काय वापरलं मी, ऑर म्हणजेच काय, निगेशन ऑफ डिसजंक्शन.
So this is P and Q, and negation of negation P. Kya hai tumhare paas P tha? P and negation R. So this is your final negation. Chale jaata hai. Q or negation R and P or Q. So होणार काय निगेशन च्या फॉर्म मध्ये लिहितो मी पहिले Q or negation R and P or Q. So निगेशन करताना and आहे, so मी दोघांना निगेशन देणार. Negation of Q or negation R and सब होईल or negation of P or Q. कोणता फॉर्म्युला वापरला इथं? निगेशन ऑफ कंजंक्शन. सो हे होईल काय? निगेशन ऑफ Q. आता हे ऑर चा होईल एंड निगेशन ऑफ निगेशन R. निगेशन R और निगेशन P एंड निगेशन Q. कोणता फॉर्म्युला वापरला इथं? निगेशन ऑफ और साठी वापरलाय म्हणजे डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. सो दिस इज निगेशन Q एंड R और negation P and negation Q. This is your final negation. Algebra of statements. Algebra of law. Item quoted from. That is P and P is equals to P and P or P that is also equal to P. Second is commutative law. Commutative law. Kaya to law. P and Q is equivalent to Q and P. And P or Q is equivalent to Q or P. Third law is associative law. Associative law. That is P and Q and R. That is equal to P and Q and R. That is equal to P and Q and R. Similarly, P or Q or R that is equals to P or Q or R that is equals to P or Q or R. Chautha hai De Morgan's laws. हे बघितलेत आपण निगेशन मध्ये. तर त्यातला पहिला लॉ आहे निगेशन P एंड Q दॅट इज इक्वल्स टू निगेशन P और निगेशन Q. आणि दुसरा लॉ आहे निगेशन P और Q दॅट इज इक्वल टू निगेशन P एंड निगेशन Q. तर हे सध्या आपल्या फळ्यावर किती लॉज आहेत? चार. अजून आपल्याकडे सहा लॉज आहेत, ते लिहिणार होतो आपण, परंतु सध्या एवढेच बसतील. आयडम पोटेंट लॉ काय सांगतो? की पी अँड पी पीच येते. याचा अर्थ कोणत्याही स्टेटमेंटला स्वतः सोबत अँड केला तर फायनल आन्सर काय येते? तेच स्टेटमेंट येते. दुसरा लॉ आहे त्यातलाच पी ऑर पी इज इक्वल्स टू पी. ह्याला काय सांगायचं आहे की कोणत्याही स्टेटमेंटला स्वतः बरोबर जर ऑर केला तरीही आन्सर काय येते? तुमचं पीच येते. नेक्स्ट स्टेटमेंट थर्ड कमिटेटिव्ह लॉ. कमिटेटिव्ह लॉ काय सांगतो? जसं की 2+3 इज इक्वल टू 3+2 सेमच असते, त्याच पद्धतीने ह्याला म्हणायचंय की पी अँड क्यू इज ऑल्सो इक्वल टू क्यू अँड पी. म्हणजे पी अँड क्यू करा किंवा क्यू अँड पी करा, काहीही फरक पडत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही पी ऑर क्यू करा किंवा क्यू ऑर पी करा, दोन्हीचा अर्थ काय लागतो तुम्हाला? सेमच लागतो, त्याचाही फरक पडत नाही. थर्ड आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो? की ह्याला वाचताना असं वाचायचं पी अँड क्यू अँड आर. कसं वाचणार? पी अँड क्यू अँड आर दॅट इज इक्वल टू पी अँड क्यू.
एंड आर, दैट इज इक्वल टू पी एंड क्यू एंड आर. सिमिलरली ह्याला वाचा लगे करायचं पी ऑर क्यू ऑर आर इज इक्वल टू पी ओर क्यू ऑर आर पी ओर क्यू ऑर आर. याच्यामध्ये म्हणतोय काय की पी क्यू आर तिघांमध्ये ऍड करत असताना किंवा ऑर करत असताना पहिल्या दोघांचं करून घ्या पहिल्यांदा किंवा दुसऱ्या दोघांचं पहिलं करून घ्या किंवा सलग तिन्ही करा, काहीही फरक पडत नाही. तिघांचं मीनिंग किंवा फायनल आन्सर हे काय राहतं तुमच्याकडे सेम राहतं, त्याच्यात फरक पडत नाही. डी मॉर्गन्स लॉज, डी मॉर्गन्स लॉज तुम्ही पाहिलेले आहेत, निगेशन ऑफ पी एंड क्यू आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू, हे निगेशन मध्ये आपण डी मॉर्गन्स लॉज पाहिले आहेत. फक्त निगेशन म्हणून पाहिले आहेत, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन, परंतु त्यांना एक स्पेशल नाव आहे डी मॉर्गन्स लॉज म्हणून. पाचवा लॉ आहे आपल्याकडे कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, पी एंड निगेशन पी आणि पी ऑर निगेशन पी याचं आन्सर काय येते त्याला आपल्याला सांगायचं. सो समजा पी तुमचा ट्रू असेल तर निगेशन पी काय राहील तुमचा फॉल्स. बघा ह्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत, ह्याचा ट्रू टेबल बनवूया आपण. सो पी तर त्याचा काय होणार, एकच एकतर ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. आणि निगेशन पीचं काय, ते ट्रू असेल तर हे फॉल्स आहे आणि हे फॉल्स असेल तर हे ट्रू आहे. सो फायनल जो टेबल येईल आपला कुठला, पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी, तो काय येतो बघा. अँड करत असताना काय टी एन टी टी पाहिजे, टी 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 कुठंच नाही आहे, म्हणजे दोन्ही वेळेस काय आहे फॉल्स. सो दोन्ही वेळेस याचं आन्सर काय झालं तुमच्याकडे फॉल्स. आता हा पी ऑर निगेशन पी करून बघूया, हे अँडचं आहे ना, तर आपण ऑरचा बनवूया. ऑर मध्ये काय असतं, एफ ऑर एफ एफ अदरवाईज ट्रू. सो दोन्ही कंडिशन ह्या अदरवाईज द्वारे आहेत, म्हणजे दोघांचा आन्सर काय करेल ट्रू येणार आहे. सो इथं फायनल आन्सर तुमचं किती असणार आहे, ट्रू. सो हाच तुमचा कसा लॉ आहे कॉम्प्लिमेंट लॉ, तो काय सांगतो की पी अँड निगेशन पी पी अँड निगेशन पी फॉल्स येते आणि पी ऑर निगेशन पी ट्रू येते. सहावा लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, काय सांगतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर बघा पी अँड क्यू ऑर आर दॅट इज इक्वलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. आणि दुसरा आहे पी ऑर क्यू अँड आर that is equivalent to p or q and p or r. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो बघा, इथं अँड आहे तर इथं ऑर आहे, इथं ऑर आहे तर इथं अँड आहे, म्हणजे बाहेर अँड असेल तर आतमध्ये ऑर असते, तरच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो. हे कशाप्रमाणे a into b plus c सारखे, a into b plus c. तर आपण कसं करतो, a into b plus a into c, त्याच पद्धतीने p and q इथं जे साईन येते ऑर पी अँड आर, पी अँड आर. सिमिलरली हा दुसरा नेक्स्ट लॉ आहे सातवा इन्व्होल्युशन लॉ. इन्व्होल्युशन लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ निगेशन पी, सगळे डोळे दाखवून सांगतील हे काय आहे तुमचा पी आहे. निगेशन ऑफ ट्रू काय असतं, ट्रूचं निगेशन फॉल्स, आणि निगेशन ऑफ फॉल्स, फॉल्सचं निगेशन काय असतं आपल्याकडे ट्रू. सो ह्या तीन गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत, निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन ट्रू, निगेशन फॉल्स. आठवी गोष्ट आहे आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी आयडेंटिटी लॉ. हा काय सांगतो, पी अँड एफ, पी अँड ट्रू, पी ऑर एफ, पी अँड
प्योर एफ यानी प्योर टी। एक काम करें अपने लास्ट से लक्ष्य करें पी एंड टी पी एंड एफ यानी पी और टी पी और सॉरी पी और एफ। सो पी बरोबर एकदा ट्रू ला एंड करायचे एकदा और करायचे आणि पी बरोबर एकदा एफ ला एंड करायचे आणि और करायचे। यांचा ट्रूथ टेबल काढण्याचा प्रयत्न करूया थोडासा। इथे काढतो बघा मी पी पी ची पॉसिबिलिटीज काय ट्रू आणि फॉल्स त्याच्यासोबत ट्रू ला एंड करायचे ट्रू ला एंड करायचे तर टी एंड टी काय असतो टी आणि एफ एंड टी काय असतो एफ ओ। आंसर काय आलं जो पी आहे तेच तुमचं परत एकदा काय आलं आन्सर आहे म्हणजे ऍड करत असताना समजा पी तुमचा ट्रू असेल तर टी एंड टी टी येणार आणि पी तुमचा फॉल्स असेल तर एफ एंड टी एफ येणार म्हणजे जे पी असेल तेच तुमचं आन्सर इथे येणार आहे। पी अँड एफ पी ट्रू असेल तर टी अँड एफ एफ येणार आणि हा फॉल्स असेल तर एफ अँड एफ तरी पण काय येणार तुमचं फॉल्स येणार म्हणजे तुमचं आन्सर फॉल्सच येणार पी काही का असला तरी। पी ओवर टी समजा पी ट्रू आहे तरी हे आन्सर ट्रू येणार आणि पी फॉल्स असलं तरी हे ट्रू येणार आणि पी ओवर एफ ट्रू असेल तर ट्रू येणार फॉल्स असेल पी फॉल्स येणार। सो डिपेंड्स अपॉन पी।